स्वप्नील सध्या आपल्याकडे सहा नंबर चार पाच नंबरला वॉशरूम आहे सर, दोन नंबरला पण आहे आणि सहा नंबरला पण आहे कसा राहिला आहे. अजून आम्ही चार पाच नंबरला बॉम्बे इंडा पण अजून एक परमिशन नाही. तिथे पूर्वी दोन टॉयलेट होता म्हणून तेच करून ते नवीन लाईट पण टाकलेली आहे. ती पण मी कधीच पत्र दिले की ती पण अनऑथराइज नाही. रेल्वेने त्यांची जी स्ट्रॉंग त्यासाठी आता कपिल पाटील ह्यांचं नाव चर्चेत आहे. मोठी चर्चा होत आहे की विधानसभेला आता कपिल पाटील. अरे नाव काय, कपिल पाटीलची हिंमत असेल तर उभं राहून दाखवावं ना. मुरबाडमधून नाव आलं ना, माझं चॅलेंज आहे त्यांना, उभं राहून दाखवा. मी लोकसभेला देखील त्यांना चॅलेंज करायचो, आज देखील सांगतो. लोकांनी स्पष्ट नाकारलेलं आहे कपिल पाटलांना. जेव्हा तुमच्या आता सत्ता होती 30 वर्ष कपिल पाटील सत्तेत होते, 30 वर्षात तुम्ही काय केलं ते सांगा. तुमच्या कल्याण रेल्वे स्टेशनला 10 वर्षात किती वेळा दिसले, एकदा तरी दिसले का? आले असेल चुकून एखाद दुसऱ्या वेळेस. म्हणजे तुम्ही जेव्हा होते तेव्हा ना. आणि ठीक आहे हो, आता मुरबाड काय कल्याण पश्चिम काय त्यांनी उभं राहावंच ना. माझं त्यांना आव्हान आहे, तुम्ही उभं राहून दाखवा. पुन्हा तुम्हाला ही जनता आहे ना, ही चारही मुंडे चित करून टाकेल, लक्षात ठेव. थोडक्यात बोला ना, रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेतली, स्टेशन समस्या नाही. आज ह्या ठिकाणी रेल्वे स्टेशनची पाहणी केली, खूप म्हणजे खूपच समस्या. प्रवासी जे काय आमचे माता भगिनी आहेत, जे आमच्या बांधव आहेत, त्यांना खूप समस्यांना इथं सामोरं जावं लागतं आणि रोजच्या रोज. आणि गेली अनेक वर्ष प्रवासी संघटना सतत अधिकारी वर्गाशी पत्रव्यवहार करतात, परंतु कुठल्याही बाबतीत इथले अधिकारी वर्ग कुठलाही निर्णय घेत नाही, प्रवासी संघटनेला सहकार्य करत नाही. छोट्या मोठ्या वॉशरूमचा विषय असेल किंवा बाहेरील रिक्षा स्टँडचा विषय असेल, व्हीलचेअरचा विषय असेल, वेटिंग रूमचा विषय असेल, अनेक असे छोटे छोटे विषय आहेत. बाकी बाबतीत तर जे फ्रिक्वेन्सीचा वगैरे आहे तो मोठं विषय आहे, परंतु छोटे छोटे विषय देखील वर्षानुवर्ष इथं रखडलेले आहेत. इथं जो वॉशरूम बनला, महानगरपालिकेने वॉशरूम बनवला, लाखो रुपये खर्च केले, आणि ते लाखो रुपये खर्च केलेलं वॉशरूम रेल्वेने तोडलं. हे सगळा पैसा जो आहे हा सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातून जातो, आणि म्हणून महानगरपालिका प्रशासनाने देखील जबाबदारीने आणि रेल्वे प्रशासनाने देखील जबाबदारीने ह्या सगळ्या कामांकडे बघितलं पाहिजे. रेल्वे प्रशासन काम करेल, महानगरपालिका कारवाई करेल, महानगरपालिका काम करेल, रेल्वे प्रशासन कारवाई करेल. तर यात तुमचं आमचं सगळ्या सर्वसामान्यांचं नुकसान होतं. आणि जिथं जिथं आवश्यकता आहे वॉशरूमची वगैरे, तिथं तिथं वॉशरूम नाही आहेत. आता वेटिंग जिथं 4-5 प्लॅटफॉर्मला जिथून बाहेरच्या गाड्या येतात तर तिथं वेटिंगची आवश्यकता आहे. तो वेटिंग रूम 1 नंबरला आहे. म्हणजे अशा प्रकारचं समजत नाही का अधिकारी वर्गाला, ही छोट्या छोट्या गोष्टी आहेत का कळत नाही. असे जे काही विषय आहेत, फेरीवाल्यांचा देखील विषय आहे. आता फेरीवाल्यांचा विशेष कायवा का महानगरपालिकेकडे येते, म्हणून मॅडमनं मी आता रिक्वेस्ट केलेली आहे, मी त्यांना पत्र देखील देतो. आणि पुढच्या 2-3 दिवसानंतर कधीही मला जर तिथे फेरीवाले आढळले तर नक्कीच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी देखील करणार आहे. कुठंच, कारण त्या फेरीवाल्यांविषयी खूप तक्रार आल्या का, तिथून ज्या आमच्या माता भगिनी जातात त्यांना आवाज देऊन अश्लील कृत्य करतात, नको नको ते शब्द बोलतात, हे सगळं चुकीचं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींवर कारवाई झाली पाहिजे. आणि जर ती कारवाई नाही झाली तर पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा मी या प्लॅटफॉर्मवर आपल्याला दिसेन आणि कडक कारवाईची मागणी करेन. 1 वेळा 2 वेळा 3 वेळा आम्ही विनंती करू, आणि 3 वेळच्या विनंतीमध्ये जो अधिकारी ऐकला नाही, ज्याने त्याची कारवाई केली नाही, तर 4th वेळ ॲक्शन घ्यायच्या अगोदर त्यांनी अधिकाऱ्यांनी त्या जागेवरून सरळ दुसरीकडे जावं,
अन्यथा आम्ही लोक त्यांना जी काही त्यांच्यावर कारवाई होईल ती समोरासमोरच होईल. सर, विधानसभेत